थैंक यू सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत जांभुली गाव चषक 2023 सातवं पर्व मॅचला सुरुवात झालेली आहे खोळेसी विरुद्ध जांभुली पाडा या दोन संघांमध्ये. सुरुवातीलाच आपण बघत आहोत पहिल्या षटकामध्ये नितीन फुलवरे आणि त्यांच्या अगेन्स्ट सागर पाटील आणि विशाल पाथारे जोडी बॅटिंग करणाऱ्या जांभुली पाडा संघाशी लगलॅन्स करण्याचा प्रयत्न होता. जरूर इथे आपण बघितलं चेंडू शॉट फाईन लेगच्या दरम्यान पहिल्या चेंडूवरती एकही धाव मिळाली नाही. ऑन साइडला वळवण्यात आला चेंडूला मिड विकेटला प्रोटेक्शन आहे डीप मध्ये डाऊन दी बॉल फिल्डर पाहायला मिळाला आकाशने कॅच टिपले आकाशामधून आलेला चेंडू त्याने टिपला पहिल्या विकेटचं पतन 0-1 जांभुली पाडा. आणि आजच नितीन फुलोरे यांना पुत्ररत्न देखील प्राप्त झालेलं आहे त्याबद्दल त्यांचं आम्ही अभिनंदन करू. खातं उघडलेलं नाही बॅटिंग करणाऱ्या जांभुली पाडाचं मात्र विकेट पटतीय मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहोत. तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज झालेले आहेत ते हर्षल पाटील स्ट्राइकिंग एंडला आपण ज्याला बघत आहोत नितीन ओ स्ट्रेट बॅटने लॉफ करण्याचा प्रयत्न अपील करण्यात येते कॉट बँड साठी स्ट्रॉंग अपील आपण बघत आहोत सध्या देखील मात्र अंपायरचा कोणता इशारा नाही बॅट्समन सेफ. चेंडू आणि बॅटचा या ठिकाणी संपर्क नव्हता चांगली गोलंदाजी करतात मनोवैज्ञानिक दबाव समोरच्या फलंदाजांवरती कुठेतरी क्रिएट करत असताना पाहायला मिळतोय हा गोलंदाज. धाव अजूनही आलेली नाहीये मात्र इथे विकेट तर पडली मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज हर्षल स्ट्राइकिंग एंडला कोलवा टप्प्याचा चेंडू प्लेड ऑन 0-4-2 खात धावसंख्येच उघडलेले नसताना हा दुसरा फलंदाज देखील आता पॅवेलियन मध्ये जात असताना हर्षल बॅक टू द पॅवेलियन. क्रिकेटचं नुकसान खातं उघडलेलं नाहीये ही महत्वपूर्ण बाब आहे. बाबा येत नाहीयेत विकेट दोन पडतात मैदानाच्या आतमध्ये. रुपेश पाटील चौथ्या क्रमांकावरती ऑनसाइड या ठिकाणी आपण बघत आहोत. खर तर लॉफ करायचं होतं चेंडूला स्ट्रेट बॅटने समोर हा चेंडू आपण बघितला बॅटच्या आतमधल्या भागाला लागून मिड विकेट मध्ये फिल्डर कव्हर करतात तोपर्यंत खातं उघडते. आता पहिली धाव बॅटिंग करणाऱ्या जांभुली पाडाचं आपल्याला पाहायला मिळतं रुपेश पाटीलचा बॅट मधून. षटकातील असेल आता शेवटचा चेंडू स्ट्राइकिंग एंडला फलंदाज विशाल पाथारे स्ट्राइकिंग एंडला फुल टॉस आहे चांगला फटका स्वीपचा स्क्वेअर लेगला चेंडू वेगाने चाललाय सीमारेषेचा बार आला चौकार षडक पहिलं संपन्न आपण बघत आहोत. धावसंख्या जर आपण बघितली तर ती 5 विकेटचं नुकसान 2 बॅटिंग करतोय जांभुली पाडा. करण्यात आलं बॅटने स्क्वेअर लेगला क्लिअर करणारा चौकार सेकंड ओव्हर मध्ये. आता बॉलिंग मार्क वरती आपण बघत आहोत साहिल ठोंबरे. बाबा कवत
पहिला चेंडू घेऊन वपीच होता स्लाइस करण्यात आला, मात्र पॉइंट मध्ये फिल्डर आहे, धाव तर मिळणार नाही, चांगलं क्षेत्ररक्षण, वेगाने पॉइंटच्या दरम्यान चेंडू गेला होता. फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, विशाल आहेत. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, शॉट फाईन लेग आहे, थर्ड मॅन पॉइंट, शॉट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर तुम्हाला बाहेर पाहायला मिळतं. मिड ऑफ लेग फिल्डर आतमध्ये, लॉंग ऑन बाहेर, मिड विकेट बाहेर. फील्ड पोझिशन सध्या साहिल टोमरे कडून, हा ट्रॅप आपण बघत आहोत. हाफ ट्रॅकर, चांगला फटका पॉइंटला, आता मिसफील्ड झाला, बॅकवर्ड पॉइंटला, अलॉंग दी कार्पेट आहे चेंडू, चला आउट फील्ड, फास्ट आहे, सीमा पार, सौकार. सौकारासोबत धाव फलक आपण 9 वरती बघतोय. आता पार्टनरशिपची गरज आहे, कारण अवघ्या 0 वरतीच 2 विकेट पडल्यानंतर ही पार्टनरशिप आपण बघत आहोत. 9 धावसंख्येशी विशाल पाठर आणि रुपेश पाटील मध्ये स्टेप आउट झाले, ड्राव करण्यात आला, मिड ऑफ मध्ये फिल्डर आहेत नितीन, चांगली फिल्डिंग, चांगली फिल्डिंग, धाव दिली नाही, संधी देखील दिली नाही, कारण दोघे अगोदर क्रीज सोडली होती, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालं, त्यामुळे दोघांनाही आपापल्या एंडला थांबावं लागलं. रुपेश आणि फलंदाज विशाल, धावसंख्या 9, प्रगती पथावर दुसरं षटक, ज्यामधले आता 3 चेंडू अजूनही शिल्लक. पॉवर प्ले साहिल, ओ लेगला प्रयत्न, फाइनल कव्हर करेल कुंदन, थोडा फंबल, स्ट्राइकिंग एंडला हिट करण्याचा प्रयत्न मिस झालाय, मागे बॅकअप आहे, तोपर्यंत आपण बघत आहोत. अंपायरचा लेग बायचा इशारा आलेला, पायाला ब्रश झाला होता चेंडू, त्यामुळे विकेट किपरला कव्हर करता आला नाही. शॉर्ट फाइनल लेगने स्टॉप केलं प्रयत्नामध्ये चेंडूला, पहिल्या त्यानंतर उचलून फेक केली कुंदनने. संघ नायक आहेत खोणी सी संघ, तुम्ही बघत आहात. काल कोणी हर्ष टोमरे यांना तुम्ही रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये बघितलं असेल, एसएससीसी डोंबिवलीचं प्रतिनिधित्व करत असताना, 4 धावसंख्येची गरज असताना व्यावसायिक गटामधून शेवटच्या चेंडूपर्यंत तो सामना रंगला होता. हर्षद व्यावसायिक स्तरावरती खूप चांगला खेळ करत आहे सध्या, कोणी गावाचं नाव तो सातत्यानं रोशन करत आहे. कोसगाव चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये देखील त्याचा महत्वपूर्ण खेळ राहिला. आता नुकती जी सध्या सुरू आहे रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी, काल एसएससीसी डोंबिवलीच्या द्वारे त्याचा देखील चांगला खेळ राहिला. ड्राइव्ह करण्यात आला लॉंग ऑन मध्ये, या चेंडूला आपण बघत आहोत, काय ऑर्डर बंद आहे,
हेलो 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 चेक पॉइंटर बंद है। हेलो चेक हेलो चेक हेलो हेलो चेक हेलो चेक हेलो चेक हेलो हेलो चेक अट्ठावी जावा हेलो हेलो चेक हेलो चेक हेलो चेक हमिंग मारते वक्त हेलो चेक हेलो चेक हेलो हेलो चेक मॉनिटर आवाज कमी करना जरा हेलो चेक हेलो चेक हेलो चेक पूर्ण बंद झाला का चालू हेलो चेक नवसंख्या आपण बघत आहोत 32 आकड्यावरती प्रगतीपथावर असताना चौथे षटक जिथे दोन डबल आलेला आपण बघत आहोत दावा चांगली बॅटिंग विशाल पाथरे करतात आणि रुपेश पाटील दोघांमध्ये पार्टनरशिप चांगली आपण बघत आहोत
जीरो वरती दोन विकेट पडल्या होत्या, त्यानंतर आतापर्यंत 32 ची पार्टनरशिप या दोघांमध्ये। ममता मात्रे ऑफ स्टंपचा बाहेर होता, ऑफ कटर ऑफ साइडला टर्न केला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये, तिथून वळण घेतले लॉन्ग लेग च्या दरम्यान, चेंडू शॉर्ट फाईन लेग पोहोचले, गुड फिल्डिंग अजयला आपण बघितलं त्या ठिकाणी जात असताना, धावा मिळतात त्या दोन आणि दोन ने धाव फलक पुढे जात असताना। 34 वरती तुम्हाला धाव फलक पाहायला मिळते। हा सामना पहिल्या फेरीमधला तिसरा तुमच्या समोर आहे, खोणीसी विरुद्ध जांभिवली पाडा, यानंतर आंबे विरुद्ध मांगरुळ, या दोन संघांमध्ये तुम्हाला आजच्या या पहिल्या फेरीतील चौथा सामना पाहायला मिळेल। दोन्ही संघांची संघनायक टॉस बॉक्स आपण संपर्क साधा। आंबे विरुद्ध मांगरुळ मध्ये पहिल्या फेरीतील चौथा सामना तुम्हाला पाहायला मिळेल। सध्या सामना जांभिवली पाडा विरुद्ध खोणीसी मध्ये, पहिला डाव खोणीसीने टॉस जिंकून फिल्डिंग साधली आहे। चला बॅटिंग करणारी टीम फलंदाज, आपण जास्त वेळ घेऊ नका प्लीज, 25 मिनिट्स पर इनिंग साठी आहेत प्रत्येक डावामध्ये प्रत्येक संघाकडे। अनंता मात्रे, ओ दिस इज अ शॉट, पुल करण्यात आला बॅकफुटला येत असताना स्क्वेअर लेग पार, अनंत सम षटकार। सोबत धावफलक 40 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतं, कारण तो थोडा महागडा होतोय 12 आतापर्यंत। वेगवान चेंडू होता, अक्रॉस जाण्याने मारण्याचा प्रयत्न केला, ऑफ स्टंपचा बाहेर पिचिंग करण्यात आली होती, त्यामुळे अंपायरचा नॉकआउटचा देखील इशारा आला। लेग बाय, एका धावेसोबत धावफलक आपण बघत आहोत, जाऊन पोहोचले होते पुढे 41-41 आकड्यावरती। षटकातील असेल तो शेवटचा चेंडू आतापर्यंत, 13 धावसंख्येचा षटक अनंत मात्रेचा, रुपेश पाटील पेज डाउन द ग्राउंड ऑन द राइट, चांगला फटका लॉन्ग ऑफ ला क्लियर करेल, पावर पॅक बहुवा षटकार, षटक संपन्न, 4 विकेट पडलेल्या, 2 बॅटिंग करतोय तो संघ जांभिवली पाडा, दावा झालेला आहे त्या 47-47। या षटकर मध्ये धावफलक 47 वरती पोहोचलं, काय बॅटिंग केली होती दोघांनी फलंदाजांनी, विशाल आणि रुपेशचं कौतुक करावं तितकं कमी। शून्यावरती 2 विकेट पडले होते जांभिवली पाडाचे, तिथून हा त्यांचा डाव आपण बघत आहोत या षटकामध्ये। लखन सावी ऑफ स्टंपचा बाहेर, चांगला चेंडू एक्स्ट्रा पेस विथ बाउन्स, पहिला डॉट आलाय षटकेंडला। आपण बघत आहोत सध्या फलंदाज विशाल पाथरेला, ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार आलेले आहेत, चांगले बॅटिंग करतोय दुसऱ्या बाजूला रुपेश पाटील, तोही त्याच्या बॅट मधून 1 चौकार 2 षटकार, आतापर्यंत पार्टनरशिप 47 ची। ब्रिलियंट पीस ऑफ बॅटिंग, उभा पिच ऑफ साइडला टर्न करण्यात आला गॅप मध्ये, काऊ कॉर्नरला क्लिअर करेल, 1 बाउन्स ओव्हर दी लाईन, 4 रन्स। फलक 51 वरती पोहोचलं, आंबे आणि मांगरुळच्या कर्णधार टॉस बॉक्स मध्ये येऊन आपण थांबायचं, या 4 चेंडू नंतर आपण लगेचच टॉस करणार आहोत। आंबे आणि मांगरुळच्या कर्णधार फुल टॉस ऑन ट्रॅक करण्यात आला, डीप मध्ये आकाशला आपण बघत आहोत, वेगाने चेंडूवरती चांगली फिल्डिंग, थ्रो लगेचच करण्यात आलेला, मिळेल फक्त एक धाव या चेंडूवरती,
आणि एका धावेसोबत धाव फलक आपण बघत आहोत, जाऊन पोहोचलेलं पुढे ते 52 या आकड्यावरती 52 रन्स. विशाल पाठारे चांगली बॅटिंग करतात, दुसऱ्या बाजूला रुपेश पाटील स्ट्राइकिंग एंडला सध्या आपण बघत आहोत. उपेश लापाम पूल करण्यात आलाय, वाडीश लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहेत आकाश, थोडं फंबल झालाय, चेंडू निसटला, सेकंडचा कॉल असेल, मिळतील 2 धावा. डीप बाउंड्री आहे, डीप मध्ये मिसफील्ड झाला बरोबर, एक धावेचं रूपांतर लगेच दुसऱ्या धावा संख्येमध्ये होत असताना आपण बघत आहोत. 2 ने हे धाव फलक जांभिवली पाडाचं 51 54-2 दोन चेंडू अजूनही शिल्लक. आहा, हवेमध्ये तर आपण बघत आहोत चेंडूला, वाईडिश लॉंग ऑन, 2-2 फिल्डर, कॅच पकडली सरफराजने, मात्र तो उभा होता बाउंड्री लाईन वरती, 6 धावा षटकार. सर्वजण उभे राहिले, लेगलांचा प्रयत्न होता, अपील करण्यात येते, हे सिरीज आउट, इट्स अ प्लम. शेवटच्या चेंडूवरती मात्र फलंदाज झाला, बाद डाव संपला पहिला, बॅटिंग केली ते जांभिवली पाडाने, विकेट पडले ते 3 आणि ही पार्टनरशिप आपण बघितली तिसऱ्या विकेटसाठी 60 धाव संख्येची. डाव संपलाय, 60 धावा धाव फलकावरती आहेत, कोणीसी समोर लक्ष असेल ते 61. पहिल्या षटकामध्ये 5 आल्या, 2 विकेट, सेकंड ओव्हर मध्ये साहिल टोमरेच्या 7 धावा, नितीन फुलोरेच्या 16, अनंता मात्रेच्या 19 आणि लखन साळवेच्या 13, एकंदरीत आपण बघत आहोत 60-61 आता लक्ष असेल जेव्हा सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करेल कोणी सी संघ. चला आंबे आणि मांगरुळ दोन्ही संघांचे कर्णधारी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये त्या ठिकाणी आपण करणार आहोत टॉस. आमचे समालोचक मित्र सोनूजी बांगर त्या ठिकाणी असेल. आदरणीय परशुरामजी पाडवी साहेब यांच्या शुभेच्छा आम्ही नाणेफिकीचा कौल करणार आहोत. आभार, आपण आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवायचे, आपण पुन्हा विराजमान व्हा. टॉस जिंकलेला निर्णय काय? क्षेत्ररक्षण. या अगोदर आंबेच्या विरोधात या सीझन मध्ये मॅच झाली झाली किती वेळा झाली? अरे दोन तीन वेळा झाली. म्हणजे दोन्ही आजूबाजूचीच गाव आहेत जवळजवळ आणि बऱ्याच वेळा तुमच्या सामने झालेले आहेत बऱ्याचशा स्पर्धांमध्ये, काय सांगाल कसा आहे आंबे संघ की आता इथून या मॅच मध्ये फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय, ऍज अ कॅप्टन म्हणून कोणाकडून अपेक्षा करतायत की पॉवर प्ले मध्ये चांगले बॉलिंग करतील आणि आंबेचा टॉप ऑर्डरला बाद करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल? मनोज साहिल जो अगोदरच्या स्पर्धेमध्ये स्क्वॉड उतरला होता मैदानाच्या आतमध्ये, जे 11 खेळाडू तेच या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील की काही चेंजेस आहेत? 2 चेंजेस, शक्तीच्या जागी राजय आणि एक येईल तो घ्यायचा येईल तो घ्यावा लागेल. नुकतीच पार पडलेली मांगरुळ प्रीमियर लीग ज्यामध्ये तुम्हाला मॅन ऑफ द टुर्नामेंटचा पारितोषिक मिळालं, काय सांगाल? सिनियर आहात, खूप वर्ष क्रिकेट खेळतात आणि चांगला खेळ यंदाच्या हंगामामध्ये करतात ग्रामीण संघामधून आणि मांगरुळ प्रीमियर लीगचं तर मॅन ऑफ द टुर्नामेंटचं पारितोषिक मिळवलं. त्या प्रीमियर लीग मध्ये मी बरेचसे खेळाडू बघितले होते, असा एक खेळाडू जो येणाऱ्या कालामध्ये मांगरुळसाठी खूप चांगला परफॉर्मन्स करेल? साहिल, शुभेच्छा असेल तुम्हाला या मॅच साठी. टॉस किती महत्वाचा होता, कारण जसं समोरच्या कॅप्टनने सांगितलं की बऱ्याच वेळा मॅचेस झालेले आहेत, आम्ही चांगले मित्रही आहोत,
मात्र तुमचं काय म्हणणं असेल की टॉस किती महत्त्वाचा होता, बॅटिंग करावी लागणार आहे? टॉस महत्त्वाचा होता, टॉस जिंकला असता तर क्षेत्ररक्षण जिंकलं असतं. आता बॅटिंग करावी लागेल, त्यांनी जसं त्यांच्या गोलंदाजाचं नाव घेतलं, तुम्ही कोणाचं नाव घ्याल की हा फलंदाज जर 30 हा फलंदाज या डावामध्ये 30 पेक्षा जास्त धावा मारेल? जगदीश. आणि काय सांगाल या आकर्षक अशा जर्सीज तुम्ही बघत आहात, तुम्हाला आमच्या आयोजकांकडून स्पॉन्सर करण्यात आलेल्या, त्याबद्दल आयोजन खूप सुंदर आहे, शुभेच्छा असेल तुम्हाला या मॅच साठी. जाऊत आपण लगेच सुरू असलेल्या मॅच कडे, ज्या ठिकाणी खोणीसी विरुद्ध जांभिवली पाडामध्ये लढत सुरू आहे. 61 चा टार्गेट आहे माझ्या माहितीनुसार, आणि आपण जाऊयात कमेंट्री बॉक्स मध्ये. इट्स ओव्हर टू यू सोनू बांगर. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू सो मच के करण कारण. जाऊया मैदानावरती, सेकंड इनिंगला सुरुवात झाली आहे. उपस्थित तमाम लाडक्या प्रेक्षक वर्गांचं, त्याचबरोबर मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. आणि सेकंड इनिंगला सुरुवात, 61 धावेचं लक्ष, पहिला बॉल, पहिलाच बॉल सरफराज शेख साठी लॉक केलाय आणि पाठवलाय त्याला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय, षटकार. ते आदर्श क्रिकेट संघ जांभिवली पाडा टीम ना 59 डबा बनवला 5 षटकांमध्ये, स्कोर चांगला आहे, त्यांच्या अगेन्स्ट फाइट करतोय या ठिकाणी खोणीसी संघ. स्क्वेअर ऑफ द विकेटने खेळले, त्यावेळेस शॉर्ट स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित आहेत आणि 10:1 सरफराज शेख आणि नितीन फुलोरे इस्लामी जोडी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही विस्फोटक फलंदाज आहेत आणि पापरपेच्या षटकामध्ये सुरुवात चांगली केली सरफराज शेखनं. पहिल्या बॉलमध्ये षटकार टोकला, त्यानंतर जे सिंगल धावसंख्या पोहोचली आहे 7 या आकड्यावरती. राकेश पठारे से पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. दोन खेळाडू बाउंड्री लाईन लगत आपण पाहतोय, वाईडिश लॉंग ऑफ आणि वाईडिश लॉंग ऑन लाय खेळाडू नितीन फुलोरे ऑन स्ट्राईक. ऑन साइड ला लॉक केलाय, फटका भरपूर चांगलाय, रन्स देखील मिळतील चांगल्या. सरळ चेंडू जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, नितीन फुलोरेच्या बॅटमधनं पहिल्याच बॉल वरती धमाका, षटकार. शून्यची 12.20 ची सरासरी गाठायची आणि इथून सुरुवात दमदार झाली आहे. पहिल्याच षटकामध्ये दोन षटकार आले, एक षटकार ठोकला आपण पाहिलं सरफराज शेखनं, खाता खुलं केलं होतं आणि त्यानंतर सिंगल आली, स्ट्राईक रोटेट झाले आणि स्ट्राईक आली नितीन फुलोरे यांच्याकडे आणि त्यांच्या बॅटमध्ये देखील षटकार आलाय. टोटल पोहोचली आहे स्कोरबोर्ड वरती 13 या आकड्यावरती. महागडी गोलंदाजी सुरुवातीलाच महागडे ठरलेत राकेश पठारे. ओव्हर द विकेट ना पुढचा बॉल ऑन साइड ला खेळले, पुन्हा एकदा अलाउंड द कार्पेट जमिनी लगत चेंडू जातोय. मिड विकेट ला खेळाडू उपस्थित, स्वप्नील फेकी करतील तोपर्यंत 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट झाल्यात. चांगली सुरुवात आहे सलामी जोडीकडनं, ही चांगली स्टार्ट पाहायला मिळते खोणीसी संघासाठी. धावसंख्या पोहोचली आहे 19 या आकड्यावरती. भरपूर चांगली क्रिकेट स्पर्धा, जय गोलबा क्रिकेट संघ जांभिवली गाव आयोजित जांभिवली गाव चषक 2023 पर्व आपण अनुभवतोय. यावेळेस देखील फटका ऑन साइड ला खेळायचा होता, बॉल चांगला ऑप्शन जी लाईन ठेवली, बीट होत आहेत पूर्णपणे फटका खेळण्यामध्ये नितीन फुलोरे. डॉट बॉलची समाप्ती येते पाहायला मिळेल. षटकामध्ये कम बॅक करण्याचा प्रयत्न करतोय राकेश पठारे. बॉल फेकले तिकून 5 धावा खर्च करतो आतापर्यंत 15. हा देखील फटका चांगला आहे आणि इथे चेंडू अडलाय, रन्स मिळतील शेवटच्या बॉल वरती. इथून 2 षटक क्रमांक या ठिकाणी पहिलं झालं कम्प्लीट आणि पहिल्या वाजवी षटकामध्ये जी सुरुवात हवी होती ना आपण पाहिलं खोणीसी संघाला, ती सुरुवात सलामी जोडी सरफराज शेख आणि नितीन फुलोरेने केली आहे. दोघांच्या बॅटमधनं एक एक मोठा फटका आपण पाहिला, संघ पोहोचलाय खोणी टीम पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 या आकड्यावरती. आपण पाहतो सन्माननीय आतिश शेठ पाटील यांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत असेल. आणि या स्पर्धेचे आयोजक आमचे जवळचे मित्र बंटी पाटील यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. अफाट मेहनत आपण पाहतो या स्पर्धेसाठी, बंटी असतील त्याचबरोबर बिंदा शिसवे, त्यानंतर आपण पाहतो आतिश सावंत, आकाश सावंत, वैभव पवार आपण पाहतो आणि रुपेश राऊत देखील असतील, नयन राऊत, संजय सावंत,
विकी देखील असेल च्या माध्यमातून आपण ही क्रिकेट स्पर्धा पाहतोय. उत्तम जाधव यांच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीने धावसंख्या 17 फ्लाइंग स्टार निर्माण केलाय सलामी जोडीच्या आधारावरती ते 19 संघानं. आणि आता दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. गोलंदाजाला महेश. तीन खेळाडू आता बाउंड्री लाईन लगत आहेत. व्हाइडिश लॉन्ग ऑफ लाईक लॉन्ग ऑन मध्ये आणि मिड विकेट रिजनला एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट स्ट्रायकिंग एंडला सरफराज शेख या वर्षीचा अतिशय इनफॉर्म हा खेळाडू स्ट्राइक एंडवरती. रनवे मध्ये थोडासा अडथळा निर्माण होतोय. डेट घोषित करतील पंच. सरफराज शेखनं यावर्षी संघासाठी भरपूर चांगली कामगिरी केली. प्रत्येकी स्पर्धेमध्ये इम्प्रेस केले गोलंदाजी असो फलंदाजी असो आणि या मॅच मध्ये देखील दमदार सुरुवात त्यानं केली आहे. फटका चांगला लेग गार्ड्स करतो आणि ते स्क्वेअर लेगला खेळाडू पोहोचू शकत नाही. चेंडू जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरफराज शेखच्या बॅटमधनं अजून एक मोठा फटका चौकार. राउंड उभी घेण्यात तयार महेश. इन साइड आउट चा फटका इनफील्डच्या वरून गेले. फटका चांगला कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचतील तोपर्यंत रन्स कंप्लीट होतील. 19 विशाल पाठारे त्या ठिकाणी होते आणि धाव जरूर वेगाने घेतली परंतु बॉलला कनेक्ट करू शकले नाहीत लवकर आणि तिथून तीन धाबा कंप्लीट झाल्या. धावसंख्या पोहोचली आहे एकूण स्कोरबोर्ड वरती 24-24 आकड्यावरती. दीपेश राऊत यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत असेल या जांभिळी गाव चषकामध्ये. नितीन फुलोरे स्ट्रायकिंग वरती असेल. धावसंख्या 24-24 धावा भरपूर चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळतीय कोणीसी संघाच्या माध्यमातून. राऊंड विकेटने तयार पुन्हा एकदा महेश. अगोदर स्टॅन्स चेंज केला रिव्हर्स अटेंड केला फटका जरूर हवेमध्ये. खेळाडू होते उपस्थित आणि चेंडू जाईल यावेळेस मात्र मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. नितीन फुलोरेच्या बॅटमधनं दुसरा धमाका षटकार. फलंदाज नितीन फुलोरे यांच्या बॅटमधनं अगोदर स्टान्स चेंज केला आणि षटकाराबरोबर धावसंख्या पोहोचेल 30 आकड्यावरती. कदाचित क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी विशाल पाठारे होते. सूर्याची किरण डोळ्यावरती परावर्तित झाली आणि त्यामुळे बॉल दिसला नाहीये आणि आलाय हा षटकार. दुसऱ्या षटकामध्ये देखील मागणी सुरुवात महेशच्या माध्यमातून. स्ट्राइकिंग एंडला पुन्हा एकदा सलामी वीर नितीन फुलोरे. पुन्हा एकदा आपण पाहिलं रिव्हर्स अटेम्प्ट जरूर केला होता. रनवे मध्ये थोडासा अडथळा निर्माण होतोय. महेशला डेट घोषित करताय पंजाब. सागर मोरे मॅन फ्रॉम खार मुंबई आणि आपण पाहतोय दुसऱ्या बाजूला स्क्वेअर लेगचे पंच कुणाल पेनकर. बॉल चांगला आहे यावेळेस मात्र रिव्हर्स अटेंड केला होता. पुन्हा एकदा सक्षम ठरत नाहीये. ऑफस्टंपरला चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या चांगली आहे. सुरुवातीला आपण पाहिलं बॅटिंग केली 60 डबा बनल्या 61 धाबेचं लक्ष आहे. परंतु इथून त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना कोणीसी संघानं देखील सुरुवात चांगली केली आहे. 30 आकड्यापर्यंत पोहोचलाय. अर्ध्या पल्ल्यापर्यंत संघ पोहोचलाय. अजूनही अर्धा पल्ला गाठायचा आहे. 31 धाबेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चेंडूची गती हवेमध्ये कमी होती परंतु चेंडू लेक्समच्या बाहेर होता. हे पंच सांगत असताना व्हाईटचा इशारा. अतिरिक्त धाबे ते मिळेल. धावसंख्या पोहोचेल 31 आकड्यावरती. चार चेंडू फेकलेत आणि एकूण धाबा खर्च केला. आतापर्यंत 14 धाबा खर्च केला गोलंदाज महेश पाटीलने. राऊंड द विकेटने पुढचा बॉल. यावेळेस मात्र यश उद्ध्वस्त केला जातील. ऑप्शनच्या थोडेसे बाहेर निघाले होते फटका खेळण्यासाठी नितीन फुलोरे. मिस झाले बीट झाले आणि चेंडू सरळ यशांमध्ये आदळला. विकेटचं पतन लागणारा पहिला धक्का कोणीसी टीमला.
पाहिलं गेलं तर आदर्श क्रिकेट संघ जांभिलीपाडा टीम ला आणि ती विकेट्स या षटकामध्ये कॅरी केली आहे महेश पाटीलनं. सेट बॅट्समॅन सलामीवीर नितीन फुलोरे बाद झाले. नवीन खेळाडू वनडाऊनसाठी आलेत विकी ठोंबरे. अंतिम बॉल या षटकातील शिल्लक असेल. विजयासाठी समीकरण अद्याप आपण विचार केला तर 30 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. मॅच अद्याप बॅलन्स आहे. धाव संख्येला ब्रेक लावावा लागेल, धावा रोखाव्या लागतील येणाऱ्या षटकामध्ये देखील त्या आदर्श क्रिकेट संघ जांभिलीपाडा टीमला. विकी ठोंबरे ऑन स्ट्राईक अराउंड द विकेट. अंतिम बॉल इनसाइड आउट चा फटका खेळायचा होता. बॅट अँड पॅटच्या मधून चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. अंतिम मोमेंटला कव्हर करतो स्वतःला महेश पाटील. षटक झाली कंप्लीट 2 आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या मजबूत आहे. स्कोरबोर्ड वरती कोणीसी संघाची 31 धावा एकडी बाद. विजयाचं समीकरण 18 बॉल 30 धावेची गरज डीज आहे. अठरा चेंडू जिंकण्यासाठी आता 30 धावेची गरज आहे. पावर प्ले आता समाप्त झाला. जे ऍडव्हान्टेज होतं जी मुभा होती आपण पाहिलं फलंदाजांसाठी ती आता समाप्त झाली आहे. आता क्षेत्र पूर्णपणे विखुरला जाईल. 5 खेळाडू तुम्हाला आता बाउंड्री लाईन लगत पाहायला मिळतील. ऑन साइड मध्ये 3 खेळाडू लॉंग ऑन वाईडिस लॉंग ऑन त्याचबरोबर मिड विकेट मध्ये राकेश पाटारे. आणि ऑफसाईडचा जर विचार केला तर लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू सागर पाटील आला आहे. या तिसऱ्या षटकामध्ये स्टार्टिंग एंडला फलंदाज सरफराज शेख ऑन अ स्ट्राईक. दिशा इन चेंडू यस भरपूर बाहेर होता चेंडू. पिचच्या बाहेर हा चेंडू होता. व्हाईट बॉल व्हाइट बॉल चा इशारा. धावसंख्या पोहोचले 32 आकड्यावरती. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल मेजवानी दिली आहे सरफराज शेखला आणि त्याने ती स्वीकारली आहे. पाठवला चेंडूला व्हाइडिस लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट षटकार. पुणेसी संघाला विजय फुलोरे साहेबांकडून देखील शुभेच्छा आल्या. ते देखील युट्यूबच्या माध्यमातून या सामन्याला एन्जॉय करतात. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी चेंडू चांगला आहे. गुड लेंथ मध्ये पडल्यानंतर पॅट वरती ब्रश झाला परंतु पंचांनी पाहणी केली. असं लाईन मिस होत होती हेच पाहिलं पंचांनी आणि डॉट बॉलची समाप्ती त्या पाहायला मिळाली. धावसंख्या पोहोचली आहे एकूण स्कोरबोर्ड मध्ये 38-38 या आकड्यावरती. मॅच मध्ये कम बॅक करायचं असेल तर विकेट कॅरी करणं महत्वाचं आणि मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवावं लागेल कोणीसी संघाच्या फलंदाजांना. पिच बॉल पुन्हा एकदा हा देखील चेंडू पाठवलाय. व्हाइडिस लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सरफराज शेखच्या बॅटमन आलाय. तिसरा ब्रँडेड फटका षटकार. काम म्हणतो कारण छोट्या कच्चा खेळाडू छोटा पॅकेट बडा धमाका नेहमीच त्याच्या बॅटमधून मोठी फटकेबाजी आम्ही पाहिली आहे. आणि मी अगोदर वर्णन केलं की या वर्षीचा भरपूर इन्फॉर्म हा खेळाडू आहे सरफराज शेख. धावसंख्या पोहोचली 44 विजयासाठी फक्त 17 धावेची गरज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट सागर. दोन फुल टॉस बॉल समोर खेळत वी शेप मध्ये महेश पाटील येतील आणि बॉलला जरूर अडवलाय. तोपर्यंत रन्स कंप्लीट झाली 1. धावसंख्या पोहोचली 45 आकड्याचे. जर्सी नंबर रोहित शर्मा. विजयासाठी 16 धावेची गरज आहे. या षटकामध्ये देखील महागडी गोलंदाजी धावसंख्येला ब्रेक लागत नाहीये. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं
17 धाबा खर्च केल्या राकेश पाटारेने, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये महेश पाटील 14 धाब्याचा षटक फेकला आणि आता सागर पाटील 4 चेंडू मध्ये तब्बल 14 धाबा खर्च केल्या. विकी ठोंबरे स्ट्रायकिंग केला. अभिभम द बॉडी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, बॅटची कडा जरूर लागली होती, झेलची संधी देखील निर्माण झाली, झेल पकडता आला नाही आहे. रन्स मिळाली 1, धावसंख्या 46, 46 आकड्यावरती हळूहळू विजयाच्या दिशेनं आता वाटचाल करतोय तो वेदिका 11 खोळी सी हा संघ. या षटकातील अंतिम चेंडू शिल्लक, सेट बॅट्समॅन स्ट्राइकिंग एंडला असतील, सरफराज शेख ऑन अ स्ट्राईक, लेफ्ट आर्म वर द विकेट. पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल लॉक केलाय, परंतु यावेळेस मिसटायमिंग होतोय. लॉन्ग ऑनला खेळाडू उपस्थित होते, विशाल पाठारे चुकी नाही आहे, टिपलाय झेल. अंतिम बॉल वरती आली विकेट आणि 3 षटकांचा खेळ देखील झाला समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे वेदिका 11 खोणी या संघाची 46 धावा, विजयासाठी 12 चेंडू आणि आता 15 धावेची गरज आहे. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये. शुक्ला साहेबांचं देखील आगमन झालंय, उद्योजक आहेत, त्यांचा देखील आपण करूया मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत या जांभिली गाव चषकामध्ये. 46 धाबा बनल्या गेल्यात आणि विजयासाठी गरजे 12 चेंडू आता 15 धाबेची. मागचा मॅच आपण असाच पाहिला होता, 12 चेंडूंचा खेळ शिल्लक होता आणि त्यावेळेस देखील चांगली गोलंदाजी झाली असलेल्या टीमकडनं. शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू 13 धाबेची गरज होती आणि सामना जिंकला नक्कीच असेल या टीमनं. 12 चेंडू 15 ची गरज आहे. जर या षटकामध्ये अजून 2 विकेट जरी कॅरी झाले आणि 2 ते 3 नावेचं जर षटक फेकला तर मॅच ही शेवटच्या मुवमेंट पर्यंत चांगल्या पद्धतीने पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच असेल जय कालेश्वर अंबे विपक्ष, त्यांना फाईट करेल स्वर्गीय निशांत अभिदादा 11 मंगरूळ टीम. हरीश भाग्यवंत यांचा संघ इन ऍक्शन मध्ये एका बाजूला, दुसऱ्या बाजूला राकेश पाटील यांचा संघ इन ऍक्शन मध्ये असेल. आणि जेव्हा जेव्हा मंगरूळ संघ प्रत्येक स्पर्धेमध्ये खेळत असतो त्यावेळेस त्यांचे सपोर्टर्स अर्थात त्यांचे प्रेक्षक वर्ग भरपूर आपल्याला पाहायला मिळतात. आज देखील महेंद्रसिंग धोनी कक्ष आणि विराट कोहली कक्षामध्ये त्यांच्या प्रेक्षक वर्गांनी हजेरी लावली आहे. सेचाळीसावा फलकावरती 46, 12 चेंडू 15 धावेची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. गोलंदाजाला सेकंड स्पेल मध्ये महेश पाटील ज्यांना पहिले षटक फेकल्या 14 धाबा खर्च केला, परंतु या षटकामध्ये विकेटची गरज आहे आणि कमी धाबा खर्च कराव्या लागतील तरच हा सामना शेवटच्या मुवमेंटला बॅलन्स पद्धतीने पाहायला मिळेल. वेळ जास्त घेऊ नका, विनंती असेल धोनी संघाला वेळेच्या बाबतीत आपण सहकार्य करायचं आहे आणि आपल्यासाठी 5 षटकं फेकण्यासाठी 28 मिनिटांचं अवधी देखील या ठिकाणी दिला गेलाय. पहिला चेंडू या षटकातील विकी ठोंबरे ऑन अ स्ट्राइक. पहिला चेंडू लॉक करण्याचा प्रयत्न, उंची जास्त लांबी पावी लागेल, खेळाडू उपस्थित आहेत. विशाल पाठारे न टिपला हा झेल, वेल जज वेल कॅच. विकेट ची गरज मी म्हटलंय आणि ती विकेट आली आहे पहिल्या बॉल वरती. आदर्श क्रिकेट संघ जांभिलीपाडा टीमला मिळते ही विकेट. 11 चेंडू विजयासाठी 15 धावेची गरज आहे. या जांभिली गाव चषकामध्ये गुलशन शुक्ला साहब इनका भी आगमन हो चुका है, उनका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं.
इस प्रतियोगिता में 11 चेंडू जिंकना 15 धाबे की गरज है, विकेट की गरज है। मैं अजुनी एक दोन विकेट्स कैरी करावे लगते, दबाव आणावा लागेल आणि मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवावे लागेल। सिंगल डबल देखील तुम्हाला वाचणे फार महत्त्वाचे आहे। तिन्ही फॉरवर्ड मध्ये तुम्हाला चांगली कामगिरी करावीच लागेल, तरच हा सामना शेवटच्या ओव्हर पर्यंत येऊन टिपू शकतो। नवीन खेळाडू अजय आलाय मैदानाच्या आतमध्ये, अजय आणि आकाश पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये। 11 चेंडू 15 ची गरज, राऊंड द विकेट पुढचा बॉल, यस फिंगर रोल केले, गती कमी केली आणि यावेळेस देखील बॅटची कडा लागली आहे। फलंदाज होईल बाद, अजय फुलोरेला मैदान सोडावा लागेल। लगातार दोन गडी बाद झालेत, मॅच मध्ये कमबॅक होत चाललाय आदर्श क्रिकेट संघ जांभिलीपाडा टीम कडनं। 10 चेंडू कंपल्सरी, 15 धावेची गरज। दहा चेंडू आणि 15 धाव्याची गरज आहे, 61 धाव्याचं लक्ष आहे। धावसंख्या डबलकरवरती एकूण 46 धाव आपल्याला पाहायला मिळतील आणि आता 15 धाव्याची गरज आहे। विकेट हॅट्रिक साठी सन्माननीय अतिश पाटील याच कडनं तब्बल 1200 रुपयाचा कॅश प्राइज असेल आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे गोलंदाज महेश पाटील। नवीन फलंदाज आलाय लखन साळवी। सामना थोडासा कठीण चालला होता खुणसी संघासाठी, विकेट ची गरज होती, विकेट येत चाललेत महेश पाटीलच्या माध्यमातून। राऊंड द विकेट, लोबो फुल टॉस, बॉल फटका हवेमध्ये, लॉंग ऑन ला खेळाडू उपस्थित, रेंज कंप्लीट झाली। एक दुसरा धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे। त्वरित फेकी आयला अभिव्यक्ती करणे, एक एक धाव तुम्हाला या सामन्यामध्ये वाचवायची आहे। दोन धावा कंप्लीट झाल्या, धावसंख्या पोहोचली 48, 48 या आकड्यावरती 9 चेंडू आणि विजयासाठी समीकरण उरलंय आता 13 धावेची गरज। नऊ चेंडू 13 समीकरण, महेश पाटील चांगली गोलंदाजी करतो सेकंड स्पेल मध्ये। राऊंड द विकेट, हा फटका देखील चांगला, यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू होते परंतु त्याच्या आबाक्याच्या बाहेर चेंडू जाईल पहिल्या टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर। दबाव जो निर्माण झाला होता तो दबाव रिलीज करणारा हा चौकार आलाय फलंदाजाच्या बॅटमधून। हा चौकार आलाय, धावसंख्या पोहोचली 52, 52 धावा दा फलकावरती, 8 चेंडू आणि आता विजयासाठी गरज आहे 9 धावेची। राऊंड द विकेट, लॉक टाईट, अजून एक चांगला फटका परंतु मिस टायमिंग होतोय। रुपेश पाटील चेंडू खाली उपस्थित, विकेट पतन क्षणाक्षणाला, सामन्याचं चित्र वेगवेगळ्या पद्धतीने पाहायला मिळतोय। इथं लखन बाद झालाय आणि आता गरज आहे, मॅच मध्ये उरलाय, बॉल शिल्लक आहेत एकूण 7 आणि 9 धाव्याची गरज। मैदानाच्या आतमध्ये तीन गडी जरूर बाद केलेत महेश पाटील या षटकामध्ये, परंतु एक चौकार जो आला ना त्याच्यानंतर आपण पाहिलं गेलं तर थोडीशी मॅच ही बॅलेन्स झाली। सामना अजूनही बॅलेन्स आहे, सामना कोणी जिंकू शकेल अर्थातच हे भाकीत करणं या मॅच मध्ये नक्कीच योग्य नाही आहे, कारण अनेक सारा वेळा आम्ही पाहिलंय शेवटच्या मुवमेंटला सामने नक्कीच टर्न होताना देखील आम्ही पाहिलंय। हरणाऱ्या संघाने आम्ही सामने जिंकताना पाहिलंय, जिंकणाऱ्या संघाने आम्ही सामने गमावताना पाहिलंय आणि मागचाच मॅच आपण पाहिला, नक्कीच 3 चेंडू एका नाभेची गरज होती आणि तो सामना जिंकला तो खुशी इलेवन गावदेबी असलेल्या टीमना। अनंतावन स्ट्राईक, अंतिम चेंडू या षटकातील शिल्लक, डॉट बॉल ची सक्त गरज आहे। राऊंड द विकेट, यावेळेस देखील फिंगर रोल केले, यस स्लो बर्मन पद्धतीचा हा बॉल, डॉट बॉल ची समाप्ती, सामना शेवटच्या षटकापर्यंत आलाय, महेश पाटीलला कमबॅक करून दिलाय। या षटकामध्ये त्यानं धावा खर्च केला फक्त 6 आणि गडी बाद केले 3, 6 चेंडू आता विजयासाठी कंपल्सरी, 9 धावेची गरज। डीजे
बाबतीत आपण लगेच सहकार्य करायचे जांभिलेपाडा टीम नेक्स्ट मॅच आंबे टीम आणि फाइट करेल मंगळूर संघ. आमचे मित्र नील पाटील देखील इन ऍक्शन मध्ये आहेत मंगळूर संघामध्ये. राकेश पाटील, चेतन पाटील, भावेश देखील आज असतील. त्याचबरोबर आपण पाहतोय सुनील पाटील, मनोज पाटील असतील. त्याचबरोबर आंबे संघ आमचे मित्र मयुरेश भाग्यवंत, हरेश भाग्यवंत देखील असतील, देवा, जयेश, संपूर्ण टीम देखील सज्ज आहे. दोन्ही संघ बलाढ्य आहेत, देखील मॅच देखील चांगला पाहिला मिळेल. साहिल देखील आलेत, उगवता सीताराम अर्थातच मंगळूर संघाचा. सहा चेंडू नऊ धाव्याची गरज आहे, स्पीड अप करून खेळायचं आहे. आदर्श क्रिकेट संघ जांभिलेपाडा टीम आयोजकांच्या सूचना येतात, त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. अंतिम षटकामध्ये गोलंदाज झालाय विशाल पाठारे. विशाल पाठारेनं अनेक सारा वेळा आपण पाहिलाय ही कामगिरी आपल्या टीम साठी केली आहे. सहा चेंडू आणि सहा धाव्याची गरज असताना देखील कित्येक वेळा मी पाहिलंय सामने जिंकून दिलेत आपल्या टीमला. आणि आज सहा चेंडू नऊ धाव्याची गरज आहे, सामना जिंकून देईल का विशाल पाठारे आपल्या टीमला की दुसऱ्या बाजूला फलंदाज असेल आकाश पाटील आणि दुसऱ्या बाजूला अनंता म्हात्रे, ही जोडी सामना जिंकून देईल ती वेदिका इलेव्हन खोडी टीमला. पहिला बॉल या षटकातील ओव्हर द विकेट. पहिला चेंडू भरपूर चांगला आहे, ऑप्शन वर थोडीशी बॉल न उचली घेतली आणि जातो चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल. भरपूर चांगली ही मॅच पाहायला मिळते आहे. पाच बॉल कंपल्सरी नऊ धाव्याची गरज आहे. लहर से तैर कर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न सुरू आहेत मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर द विकेट. यावेळी शॉर्ट पॉइंटला खेळाडू उपस्थित आणि रन्स कंप्लीट झाली आहे. एक एक धाव वाचवायची आहे आणि एक एक धाव बनवण्यासाठी अतुलताने झगडावं लागतंय मैदानाच्या आतमध्ये या जोडीला. कोणीशी संघाच्या आकाश आणि अनंतला समीकरण बदललं. चार बॉल विजयासाठी आता गरज असेल आठ धाव्याची. प्रेशर प्रेशर थोडासा निर्माण झाला या सामन्यामध्ये. आपण पाहू शकता फलंदाजावरती प्रेशर, गोलंदाजावरती प्रेशर. लाईन पावी लागेल यावेळेस मात्र नोचा इशारा. एखादा चुकीचा चेंडू नक्कीचा सामन्यापासून तुम्हाला दूर घेऊन जाऊ शकतो. नो बॉल ऍक्शनला विशाल पाटाराच्या माध्यमातून आलाय. फील्डची सगळी संधी असेल. धाव देखील मिळाली एक आणि धावसंख्या पोहोचली स्कोरबोर्ड वरती 54 नाही आकड्यावरती. सात धाव्याची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. फ्री हिटचा बॉल, चेंडूची संख्या शिल्लक आहे एकूण चार. ओव्हर द विकेट. शॉर्ट आंबूल करण्याचा प्रयत्न. फ्री हिटचा हा बॉल होता, बीट होत आहेत पूर्णपणे. डॉट बॉलची समाप्ती. मागचा सामना जसा आपण पाहिला तसाच हा सामना आता मैदानावरती आलाय. तीन बॉल विजयासाठी गरज आहे कंपल्सरी सात धाव्याची. आशेले टीमने जो कामगिरी केली, जी कामगिरी या मैदानावरती केली, तीच कामगिरी आदर्श क्रिकेट संघ जांभिलेपाडा करेल का मैदानाच्या आतमध्ये. आणि सामना कोण जिंकेल, कोणी सी की दुसऱ्या बाजूला जांभिलेपाडा टीम. तीन बॉल सात धाव्याची गरज. उलटा चेंडू होता, बीट होत आहेत पूर्णपणे. धावबाची संधी आणि इथे रन्स कंप्लीट झाली आहे एक. बाईकच्या स्वरूपाने सिंगल मिळाली आहे. दोन चेंडू विजयासाठी आता गरज असेल कंपल्सरी सहा या धावसंख्येची. सामना कुठे होता आणि सामना कुठे आलाय. भीमर साठी नक्की तिसऱ्या पंचांना रेफर केलंय, टीमनं रिव्ह्यू घेतलाय खोणीसी संघांना. तिसरे पंच वैभव पवार आणि बंटी पाटील नक्कीच पाहणी करतील आमच्या टीव्ही स्क्रीन वरती. टेनिस क्रिकेट डॉट इन ची संपूर्ण टीम देखील सज्ज आहे. गौरव सावंत आमच्यासोबत जॉईंट असतील, पाहणी केली जाईल आणि योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. दोन चेंडू विजयासाठी सहा धाव्याची गरज आहे. नो चेंडू साठी नक्कीच रेफर केलंय, बीमर साठी रेफर केलंय आणि तेच चेक करतायत दोन्ही पंच. फेल्ट इलेव्हन आहे, चला नो बॉल नाही आहे. दोन चेंडू आणि सहा धाव्याची गरज, सामना कोण जिंकेल. मी अगोदरच म्हटलं विशाल पाटारेना अनेक सराबेला अशी कामगिरी अंतिम मुंबईला आपल्या टीम साठी केली आहे. ती कामगिरी करत सामना आपल्या टीम जिंकून देईल की दुसऱ्या बाजूला आकाशवरतीचा विश्वास ठेवलाय कॅप्टन, तो विश्वास कायम ठेवत सामना जिंकून देईल. दोन बॉल्साची गरज. लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची, आउटसाइड डी ऑप्शन. क्षणाक्षणाला सामन्याचं चित्र बदलतंय. दोन चेंडू आणि आता पाच धाव्याची गरज आहे. हृदयाचे टोके वाढले असेल
जांभिलीपाडा टीमच्या खेळाडूंचे त्याचबरोबर त्यांच्या समर्थकांचे मोठ्या संख्येनं त्यांचे समर्थक देखील उपस्थित आहेत. अतिशेट पाटील देखील जबरदस्त मॅचला एन्जॉय करत आहेत आणि या सामन्यामध्ये आता उरल्या दोन बॉल पाच धावेची गरज. फटका चांगला समोर केले बॉल देखील चांगला आहे लॉंग ऑफला सागर पाटील असेल एक रन्स कंप्लीट दुसरा धावेचा प्रयत्न आणि फेकी खराब आहे. बॅकअप मिळेल तीन तीन खेळाडू बॅकअप साठी आले आहे अन्यथा उभं तो झाले असते. आणि आता मॅच बघा कशी आली आहे एक चेंडू विजयासाठी कंपल्सरी तीन धावेची गरज. एक चेंडू विजयासाठी तीन धावेची गरज. सामना कोण जिंकेल पहिल्या दोन षटकामध्ये आपण पाहिलं ना पूर्णपणे मॅच मध्ये मजबूत होता असं वाटलं देखील नव्हतं की सामना शेवटच्या बॉल पर्यंत येईल. दोन षटकामध्ये 31 धावा होत्या आणि त्यानंतर 30 धावांची गरज होती 18 चेंडू मध्ये. त्यानंतर आपण पाहिलं महेश पाटीलना जे चौथं षटक बेगलं टर्निंग पॉइंट ओव्हर 6 धाबेचा आणि त्याच्यानंतर कम बॅक झालाय. आता एक बॉल आणि तीन धाबेची गरज. सामना कोण जिंकेल लॉक केला फटका आंबेमध्ये खेळाडू उपस्थित सागर पाटील आणि टिपला जेल वेल जस्ट वेल कॅच आणि सामना जिंकलाय विशाल पाटणीच्या जोरावरती आदर्श क्रिकेट संघ जांभिलीपणा टीम ना वेल वेल प्लेड वेल प्लेड बॉयज. संघ जिंकेल आणि मॅन ऑफ द मॅच कडे आम्ही बोलतोय. मॅन ऑफ द मॅच मानकरी ठरलाय ज्यांना बॅटिंग करत असताना एकूण ठोकल्या 26 धावा आणि गोलंदाजी